सध्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर या ज्योतिर्लिंगावरून आसाम आणि महाराष्ट्रामध्ये चांगलाच वाद पेटलाय. तसं पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ हे पाचही ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. पण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर या ज्योतिर्लिंगावर आता आसाम सरकारने थेट दावा सांगितलाय, त्यामुळे याची त्यांनी जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. यावरून महाराष्ट्र आणि आसाममध्ये चांगलाच वाद पेटलाय. त्यामुळे या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात की आसाम सरकारने काढलेली ही जाहिरात नेमकी काय आहे, खरंच आसाममध्ये 6वं ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर हे आहे का, त्याचा इतिहास काय आहे, जाणून घेऊ सविस्तर. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं सरकार असलेल्या आसाम या राज्यामध्ये पर्यटन विभागाकडून 14 फेब्रुवारीला एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की 6वं ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकरच्या कामरूपच्या डाकिनी पर्वतावर आपलं स्वागत आहे. याचबरोबर भीमाशंकरचा स्पष्ट उल्लेख त्यांनी या जाहिरातीमध्ये केला होता. एवढ्यावरच ही जाहिरात थांबलेली नाही तर या जाहिरातीमध्ये शिवपुराणातील काही पाठ देखील दाखला म्हणून देण्यात आलाय. त्याचबरोबर या जाहिरातीच्या खालच्या भागामध्ये भीमाशंकर 6वं ज्योतिर्लिंग स्थान पामही गुवाहाटी असं लिहित नकाशा देखील देण्यात आलाय. त्यामुळे आसाम सरकारने या जाहिरातीमध्ये भीमाशंकर त्यांच्याकडेच असल्याचा आणि ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग असल्याचा स्पष्ट दावा केलाय. मात्र या दाव्यादरम्यान एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भीमाशंकर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं 6वं ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या कागदपत्रामध्ये महाराष्ट्रातच हे ज्योतिर्लिंग असल्याचा उल्लेख देखील आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं 6वं ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर हे देवस्थान आता आसाम सरकारने पळवल्याचा थेट आरोप विरोधकांनी केलाय. पण आसाममध्ये खरंच हे भीमाशंकरचं मंदिर आहे का, तर होय. गुवाहाटीच्या जवळ असलेल्या डाकिनी या ठिकाणी हे भीमाशंकरचं मंदिर आढळून येतं. मात्र आसाम सरकार दावा करतंय त्याप्रमाणे तेथील भीमाशंकर हे मंदिर 6वं ज्योतिर्लिंग आहे की नाही याबद्दल कोणताही ऑफिशियल पुरावा नाहीये. त्यामुळे आसाममधील भीमाशंकर हे 6वं ज्योतिर्लिंग आहे की नाही अद्याप याची पुष्टी झालेली नाही. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भातला वाद सुरू आहे. यावर आसाम सरकारच्या पुरातत्व विभागाच्या डायरेक्टर असलेल्या डॉक्टर दीपी कौली यांनी शिवपुराणाचा एक दाखला देत सांगितलंय की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आसामच्या डाकिनी टेकडीवर असल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे. शिवपुराणातल्या डाकिनी टेकड्या, कामरूप राजाविषयीचा उल्लेख आणि तिथे सापडलेलं भग्नावस्थेतलं मंदिर या गोष्टींमुळे इथं भीमाशंकर ज्योतिर्लिंग अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. पण डाकिनी इथं ज्योतिर्लिंग आहे की नाही त्याबद्दलचे कुठलेही पुरावे, शिलालेख किंवा लेखन सापडलेलं नाही, अशी प्रतिक्रिया कौली यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपचं सरकार असलेल्या आसाम या राज्यामध्ये 6वं ज्योतिर्लिंग असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं थेट आसामच्याच पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री असलेले हिमंत बिस्वा शर्मा यांनी 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा कशाच्या आधारावर केलाय असा प्रश्न देखील सध्या उपस्थित झालाय. तर मंडळी, आसामच्या या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.